मराठी भाषेतले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आज एकशे पंचाहत्तरावा स्मृती दिन जांभेकरांनी लहानपणीच वडिलांकडे मराठी आणि संस्कृत भाषांचा अभ्यास केला त्यानंतर मुंबईत आल्यावर इंग्रजी आणि संस्कृत या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांवर प्रावीण्य मिळवलं अठराशे चौतीस साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिलं ऐतदेशीय व्याख्याते म्हणून त्यांची नियुक्ती झाली बाळशास्त्रींना मराठी संस्कृत बंगाली गुजराती याबरोबरच पारसी फ्रेंच लॅटिन आणि ग्रीक अशा दहा भाषांचं ज्ञान होतं प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातले शिलालेख आणि ताम्रपटांवर त्यांनी शोधनिबंध लिहिले पारतंत्र्यानं पिचलेल्या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावं या उद्देशानं त्यांनी दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र अठराशे बत्तीस साली काढलं त्याबरोबरच दिग्दर्शन हे पहिलं मासिक त्यांनी अठराशे चाळीस साली सुरू केलं बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी या ग्रंथालयाची स्थापना त्यांनी केली सहा जानेवारी रोजी दर्पण वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला तो दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो